आपल्या भारदस्त आवाजामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीत अभिनेते उपेंद्र लिमये यांचा एक वेगळाच दरारा आहे. जोगवा घालत त्यांनी अभिनय क्षेत्रात ब्लाइंड गेम खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर सावरखेडचा प्रत्येक चौक त्यांनी गाजवला. लोकांना मुळशी पॅटर्न समजावत त्यांनी चित्रपटगृहात प्रेक्षकांची जत्रा भरवली. तर बहिर्जी नाईक बनत मुघलांना मराठ्यांमधील खऱ्या अॅनिमलची ओळख करून दिली आणि ऍक्टिंगमुळे प्रेक्षकांना स्वतःला डार्लिंग म्हणण्यास भाग पाडलं. उपेंद्र यांच्या गाजलेल्या भूमिकांबद्दल आज जाणून घेऊया. 8 नोव्हेंबर रोजी उपेंद्र यांचा जन्म झाला. तर पुण्यातील सदाशिवपेठ येथे त्यांचं बालपण गेलं. मुक्ता हा उपेंद्र यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटात सामाजिक कार्यकर्त्यांच्या ग्रुप मधील एका कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी साकारली. त्यानंतर सरकारनामा, कैरी अशा अनेक चित्रपटांमध्ये उपेंद्र यांनी काम केलं. तर Page 3, चांदणी बार अशा हिंदी चित्रपटातही उपेंद्र यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. चांदणी बार मधील त्यांच्या गोकुळ आणि Page 3 मधील त्यांच्या इन्स्पेक्टर भोसले या भूमिकांचं कौतुक झालं. सावरखेड एक गाव या चित्रपटातील सुरशा ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. तर जत्रा मधील रामदास माळी आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. पण प्रेक्षकांना खरी भुरळ पाडली ती जोगवा मधील तायप्पाने. उपेंद्र यांच्या जोगवा चित्रपटातील तायप्पा या भूमिकेचं सगळ्यांनीच कौतुक केलं. या चित्रपटात उपेंद्र यांच्या सोबत मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आपल्याला दिसली. चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. तर यातील दोघांच्या किसिंग सीन्सची सगळीकडे चर्चा झाली. या चित्रपटासाठी उपेंद्र यांना नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला. तर प्यार वाली लव्ह स्टोरी या सिनेमातील त्यांची कादर भाई ही भूमिका सुद्धा खूप गाजली. पण उपेंद्र यांची आजही लक्षात असलेली आणखी एक भूमिका म्हणजे मुळशी पॅटर्न मधील इन्स्पेक्टर विठ्ठल कडू. मुळशी पॅटर्न हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. चित्रपटातील उपेंद्र यांच्या भूमिकेचं सगळीकडेच कौतुक झालं. तर सरसेनापती हंबीरराव चित्रपटात उपेंद्र यांनी बहिर्जी नाईक ही भूमिका उत्तम साकारली. पण सध्या मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या ओठांवर सुद्धा एकच नाव आहे, ते म्हणजे अभिनेते उपेंद्र लिमये. आणि त्याचं कारण आहे नुकताच रिलीज झालेला अॅनिमल चित्रपट. रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी बॉलिवूड मधली तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. पण चित्रपटातील उपेंद्र यांच्या फ्रेडी पाटील या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होते. चित्रपटातील त्यांचे डायलॉग सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतात. उपेंद्र यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.